आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC औदा धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे। भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान। निसर्ग कोपला, चाळीत साठवलेला कांदा निम्म्यावर खराब, बाजार समितीत किलोला 10-12 रुपये दर, शेतकऱ्यांकडून कांदा थेट ग्राहकाला। कापूस उत्पादकांचा खर्च आणि मेहनत जास्त, तेव्हा बियाण्यांची निवड करताना चिकित्सक व्हा, शालिग्राम सीड्सच्या पीक पाहणी कार्यक्रमात आवाहन। नेहरू नगरातील जयश्री कृष्ण मंडळाच्या प्रदर्शनामुळे काजल अकरेवारच्या कलेचा साऱ्यांनाच झाला परिचय, श्रीकृष्ण मंडळाचे परिसरात कौतुक। पन्नास टक्के क्षमतेची मंजुरी, 60-65 जण एकत्र येऊन मदिरा पान करू शकतात, पण शाळेच्या वर्गात 60 विद्यार्थी एकत्र येऊ शकत नाही, हे कसे। आणि गणेशोत्सवाचा समारोप आणि पितृपक्षातील धार्मिक विधी, त्यामुळे पूजा साहित्य आणि फुलांच्या खरेदी विक्रीला चालना मिळणार, विक्रेत्यांना आशावाद। आता बातम्या विस्ताराने। प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पन्न घेतले, योग्य भाव मिळावा म्हणून कांदा साठवला देखील, परंतु निसर्ग कोपला, वातावरणात प्रचंड बदल झाले, त्यामुळे साठवलेल्या कांद्यापैकी निम्मे कांदा खराब झाला। दुसरीकडे बाजार समितीत कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे आम्ही थेट ग्राहकांच्या हाती कांदा सोपवण्याचा निर्णय घेतला। धुळे शहरात 20 रुपये किलोने ग्राहकांना कांदा दिला जात आहे, त्याला प्रतिसादही मिळतोय, असे मत मालेगाव तालुक्यातील निमगव्हाण येथील शेतकरी सुनील आहिरे यांनी सांगितले। उत्तर महाराष्ट्रातील खान्देश आणि नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते। मालेगाव, झोडगे, चांदवड या परिसरातील कांद्याला सर्वत्र मागणी असते। शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने कांद्याचे उत्पन्न घेतले, पण यंदा नैसर्गिक वातावरणात प्रचंड बदल झाले, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। मालेगाव तालुक्यातील निमगव्हाण येथील शेतकरी सुनील अहिरे यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीत कांदा आणून तो थेट धुळे शहरात ग्राहकांना विकला। नेहरू नगरातील उत्तरमुखी मारुती मंदिराजवळ अहिरे यांच्या कांदा विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला। किरकोळ बाजारात ग्राहकांना 30-40 रुपये किलो दराने सध्या कांदा मिळतोय, पण शेतकरी सुनील अहिरे यांनी केवळ 20 रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला आहे। परिणामी अहिरे यांच्याकडे कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत। या संदर्भात शेतकरी अहिरे यांनी सांगितले की प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पन्न घेतले, चांगला दर मिळावा यासाठी कांदा साठविला, पण वातावरणात भयंकर बदल झाले, त्यामुळे साठविलेल्या कांद्यापैकी 50% कांदा खराब झाला। यानंतर बाजार समितीत कांदा विक्रीस नेला, पण तेथे 10-12 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी केला जाईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले। व्यापाऱ्यांना कांदा दिल्यास शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाही। दुसरीकडे किरकोळ खरेदीदारांना विक्रेते 30-40 रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री करीत आहेत। अशा परिस्थितीत स्वतःबरोबरच ग्राहकांचा देखील फायदा करावा या उद्देशाने कांदा बाजार समितीत न विकता थेट ग्राहकांच्या हाती सोपविण्याचा निर्णय घेतला। नेहमीच्या विक्रेत्याकडे 40 रुपये किलो दराने कांदा मिळत असताना मी ग्राहकांना 20 रुपये किलो दराने कांदा देऊ केला, त्यामुळे ग्राहकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला। यातून फार पैसा मिळणार नसला तरी नुकसान होणार नाही याची खात्री आहे, मात्र शेतीमालास चांगला दर मिळावा यासाठी सरकारकडून चांगले निर्णय व्हावेत अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी सुनील अहिरे यांनी व्यक्त केली। इथून धुळ्याला 2 महिन्यापासून कांदा किरकोळ विक्री करतोय, कमी 30-35 रुपये किलो मिळायला पाहिजे होता, आतापर्यंत साठवण करून 50% कांदा खराब होऊन आणि कमी भावाने
विकायची वेळ आली, त्याच्यामुळे मग आम्ही किरकोळ विकायचं ठरवलं. मार्केटला आज 35-40 रुपये किलोचा कांदा मिळतोय, पण ग्राहकांना सेवा कांद्याची डायरेक्ट शेतकरी पुरवतोय 20 रुपये किलोने, त्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होतो आणि ग्राहकांचाही फायदा होतोय. आज शेतकऱ्यांचा एकदम वाईट परिस्थिती आहे, पावसामुळे जास्त नुकसान झालं आहे कांद्याचं, पण याच्यामुळे ग्राहकांची आणि शेतकऱ्यांची दोघांची एक हे होत आहे. धुळे शहर, जिल्हा आणि संपूर्ण देशावरील कोरोनाचे संकट हटवावे, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊ नये असे साकडे विघ्नहर्त्या गणपतीला घालत चाळीसगाव रोडवरील जयशंकर कॉलनीत गणेशोत्सव साजरा झाला. जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित यांच्या हस्ते गणपती मूर्तीचे पूजन आणि आरती झाली, त्यानंतर 56 पदार्थाचे भोग चढविण्यात आले. यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. मंडप उभारून मूर्तीची स्थापना करण्यात आली. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सकाळी आणि सायंकाळी आरती झाली. यंदा गणेशोत्सव साधे पद्धतीने साजरा करताना मान्यवरांना निमंत्रित करून मूर्तीपूजा आणि आरती करण्यात आली. चाळीसगाव रोडवरील जयशंकर कॉलनीत असलेल्या सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीची पूजा आणि आरती जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित यांच्या हस्ते झाली, त्यानंतर 56 पदार्थांचे भोग चढविण्यात आले. कोरोनाचे सावट हटवावे, तिसरी लाट थोपवावी असे साकडे गणपतीला घालण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी रवी शर्मा, आशुतोष अग्रवाल, प्रफुल्ल शर्मा, मयूर गौंड, राजेंद्र जोशी, ओम मोदी, शिवम शर्मा, रावसाहेब पाखले, नारायण शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरी कुणी तुम्ही एकदम म्हणजे तुडुंब भरलेल्या माणसाला जरी तू उभा राहिला तर सगळं लक्ष गेलं त्याच्या तोंडाला पाणी सुटणार. आणि इतक्या सुंदर पद्धतीने हे तुम्ही सर्व जो नैवेद्य दाखवलेला आहे, खरं तर गणपती बाप्पा म्हणजे केव्हाच खुश होऊन गेलेला असणार आहे. तर या क्षणी तुमच्या सगळ्या मंडळाचं मी कौतुक करतो इतक्या उत्साहाने तुम्ही, परंतु नक्कीच तुम्ही कोविड 19 गाईडलाईनचं त्याचं पालन करत असाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज श्री गणपती चरणी हीच प्रार्थना करतो. कपाशीचे उत्पन्न घेताना शेतकरी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो आणि तितकीच मेहनत घेतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने वाण निवडले पाहिजे. बियाणे घेताना घाई करू नका, वस्तुस्थिती शेतकऱ्यांच्या लक्षात यावी म्हणूनच शालिग्राम सीड्स कंपनी आपल्या बियाण्याची लागवड झालेल्या शेताची पीक पाहणी कार्यक्रम ठेवतो. शालिग्रामच्या ऋषी सीड्स या बियाण्याची झालेली लागवड आणि मिळणारे उत्पन्न प्रत्यक्ष पहा असे आवाहन शालिग्राम सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक शालिग्राम निकम यांनी केले. धुळे तालुक्यातील अजंग येथे शालिग्राम सीड्स कंपनीचा पीक पाहणी कार्यक्रम झाला. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी कपाशीचे उत्पन्न घेतात, परंतु गेल्या काही वर्षांपासून बोंड अळीच्या उपद्रवामुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्या संशोधनाअंती विविध संकरित बियाणे बाजारात आणत आहेत, पण तरीही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत शालिग्राम सीड्स कंपनीने ठिकठिकाणी पीक पाहणी कार्यक्रम घेतले. धुळे तालुक्यातील अजंग येथे शनिवारी पीक पाहणी कार्यक्रम झाला. अजंग, मुक्टी, फागणे आणि पंचक्रोशीतील अनेक कापूस उत्पादक शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते. व्यासपीठावर व्यवस्थापकीय संचालक शालिग्राम निकम, मिलिंद गिरासे, अनिल वाणी, संजय पाटील, नितीन सानप, कंपनीचे विपणन प्रतिनिधी राकेश बेडसे, दर्पण खैरनार, हेमंत अहिरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजंग शिवारातील शेतकऱ्यांनी शालिग्राम सीड्सच्या बियाण्यांची लागवड केली, ते क्षेत्र दाखविण्यात आले. मध्यम स्वरूपाच्या जमिनीत देखील ऋषी सीड्स भरपूर उत्पन्न देते. साधारणपणे 140-155 दिवसात शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न येते. फांद्यांमधील अंतर कमी, जास्तीत जास्त बोंडे, प्रत्येक बोंडचे वजन 6-7 ग्रॅम, वजनदार कापूस, सरळ वाढणारे वाण, पानांवर लव असल्याने कीड प्रतिकारक फवारणी खर्च कमी येतो, अशी वैशिष्ट्ये पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशा स्वरूपाचे हे वाण आहे असे म्हणत उपस्थित शेतकऱ्यांनी ऋषी 777, ऋषी 1, ऋषी 47 या वाणांचे कौतुक केले.
तर या वाणाला कांद्यांची संख्या पण जास्त आहे आणि बोंडाची साईज पण मोठी आणि दोन बोंडातील अंतर जे ते पण जवळ आहे बुवा आणि रस शोषक किडीला प्रतिकार शक्ती जास्त आहे आणि पानाच्या मागे लव असल्यामुळे त्या किडींचा अटॅक कमी राहतो बुवा पा आणि यावर्षी इतर वाणांपेक्षा या व्हरायटीचं ॲव्हरेज जे ते सर्वात जास्त भेटेल बुवा 77 लावलेली रिशी 777 फायदा एक आहे की हिला जमिनीपासून फक्त अर्ध्या फुटावर फडफांद्या आलेल्या आहेत आणि ज्या बाकीच्या व्हरायटीच्या हिशोबाने हिला फडफांद्या जास्त आहेत फुटवा जास्त आहे मालगड कमी आहे त्याच्यामुळे उत्पन्न जास्त आहे आणि हिची जी रोगप्रतिकार शक्ती बाकीच्या वरांपेक्षा रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे त्याच्यामुळे हे वाण उत्कृष्ट आहे. शालिग्राम सीडच्या वैशिष्ट्यांबाबत बोलताना व्यवस्थापकीय संचालक निकम म्हणाले, कापूस उत्पादन घेताना शेतकरी जास्त पैसे खर्च करतो आणि तितकीच मेहनत घेतो, परंतु बियाणे निवडताना शेतकऱ्यांकडून चूक होते आणि त्याचा फटका बसतो. बियाणे खरेदी करताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सजग असावे, बियाण्यांची वैशिष्ट्ये जाणून घ्यावीत, त्यासाठीच शालिग्राम सीड्सने पीक पाहणी कार्यक्रम घेतला. अजंग शिवारात शालिग्राम सीडच्या बियाण्यांची लागवड झाली आहे. भरपूर फळफांद्या, उत्पादन खर्च कमी, वजनदार कापूस ही सारी वैशिष्ट्ये शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवावी, त्यानंतर लागवड करताना बियाण्यांचा विचार करावा. कापूस उत्पादकांना सर्वाधिक फटका बोंड अळीचा बसतो, पण बोंड अळीवर मात होईल असे कापसाचे वाण आम्ही निर्माण करीत आहोत. पुढील वर्षी बोंड अळीला दाद देत नसलेले कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांच्या हाती दिले जाईल असे स्पष्टीकरण व्यवस्थापकीय संचालक निकम यांनी दिले. कधी पण जा झाड कसं डेव्हलप झालेलं आहे की तू किती खालून ब्रांचेस आहेत आणि किती खालून माल आहे आणि एका झाडाला किती ब्रांचेस आहेत. 22 ते 36 फळफांद्या येतात. 22 ते 36 जसं शेतामध्ये ताकद असेल त्याच्याप्रमाणे आणि अंतर किती अंतरावर लावलं हे चौफुल्ली हे म्हणूनच ही परिस्थिती आहे. चौफुल्ली आहे म्हणूनच ही परिस्थिती बघा. आणि बोंड साईज पण मोठी आहे. ही क्वालिटी रिसी 777 आहे, तिकडे रिसी 477 आहे. लक्षात ठेवा या कंपनीच्या चार क्वालिटी आहेत. आता 3 आहेत, येत्या वर्षी 1/4 येणार आहे. तिच्यामध्ये बोंडाळी पडणार नाही आहे, पण तिची बोंड साईज तिच्यापेक्षा लहान येणार आहे. 95% बोंडाळी पडणार नाही, बोंडाळीचा फवारा मारायचा नाही. 4th क्वालिटी लक्षात ठेवून घ्या, कारण की सर्वांना अर्जंट आहे की बोंडाळी. हिच्यामध्ये पण 95% बोंडाळी पडणार नाही, केव्हा 3 फवारे बोंडाळीचे घ्यावं लागते. 477 मध्ये पण हिच्यामध्ये पण अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-2640-623.
नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट गोऱ्यांच्या पाठोपाठ आता म्हशींनी देखील ताबा मिळविला आहे. शहर आणि शहरालगतच्या पशुपालकांकडून म्हशी मोकाट सोडण्यात आल्या आहेत. म्हशींपासून दूध मिळविल्यानंतर म्हशी मोकाट सोडल्या जातात. वाहतुकीच्या रस्त्यावर संथ गतीने आणि डौलदारपणे चालणाऱ्या म्हशी वाहन चालकांसाठी अडथळा ठरतात. कर्कश भोंगे वाजवून देखील म्हशी बाजूला होत नाहीत, तेव्हा मिळेल त्या दिशेने वाहन पुढे घेऊन वाहनधारक मार्गस्थ होतात. धुळे शहरातील वाहतूक कोंडीसाठी लोडगाडी व्यावसायिक जितके जबाबदार आहेत तितकेच जबाबदार पशुपालक देखील आहेत. पूर्वी रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांसाठी कोंडवाडा होता. ही जनावरे कोंडवाड्यात कोंडल्यानंतर जनावर मालकांकडून दंड वसूल होत असे. परंतु मनोहर चित्रमंदिराजवळ असलेला कोंडवाडा काही वर्षापूर्वी नेस्तनाबूत झाला. व्यापारी संकुल उभारून त्याच जागेवर महापालिका पैसे कमवत आहेत. या परिस्थितीचा फायदा पशुपालकांनी घेतला आहे. गोऱ्यांपाठोपाठ आता म्हशींचे कळप देखील शहरातील रस्त्यांवर आले आहेत. सकाळी म्हशींपासून दूध मिळाल्यानंतर या म्हशी मोकाट सोडल्या जातात. जिल्हा रुग्णालयासमोर म्हशींचा कळप संथगतीने डौलदारपणे मिरवत होता. जिल्हा रुग्णालयासमोरच या म्हशींमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली, तेव्हा इतर रस्त्यांवरील परिस्थिती किती भयंकर असेल याची कल्पना यावी. वाहन चालक कर्कश भोंगे वाजवतात, परंतु संथगतीने चालणाऱ्या म्हशींवर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. उलट पक्षी ज्या दिशेने रस्ता मोकळा असेल त्या दिशेने मार्गस्थ होण्याची भूमिका दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहन चालक निभावतात. सण आणि उत्सवांच्या माध्यमातून उदयमुख कलावंतांना प्रोत्साहन दिले पाहिजे असा संदेश धुळे शहरातील जयश्री कृष्ण मित्र मंडळाने प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. कार्यक्रमांवर निर्बंध असल्यामुळे जयश्री कृष्ण मंडळाने परिसरात राहणाऱ्या 14 वर्षाच्या काजल अकवारे हिच्या चित्रांचे प्रदर्शन मांडले आहे. काजलच्या चित्रकलेचा आवाका पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. जयश्री कृष्ण मित्र मंडळाचा हा उपक्रम आदर्शवत आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. देवपुरातील नेहरू नगरात असलेल्या या चित्र प्रदर्शनाला अनेकांनी भेट दिली. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळी विविध उपक्रम राबवितात, पण यंदा कार्यक्रम घडविण्यावर निर्बंध होते. त्यामुळे नेहरू नगरातील जय श्री कृष्ण मंडळाने याच परिसरात राहणाऱ्या काजल घनश्याम अकवारे या शाळकरी मुलीच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले. काजलचे वडील मोटार सायकलच्या सीडच्या कुशनचे काम करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते मुलांच्या शिक्षणावर फारसा खर्च करू शकत नाहीत, पण तरीही काजलच्या आई वडिलांनी तिच्या चित्रकलेला प्रोत्साहन दिले. साहजिकच मंडळाचे अध्यक्ष तुषार चौधरी यांनी काजल अकवारेच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले. मंडपाच्या परिसरात एकाहून एक सरस चित्रकृती आणि कलाकृतींची मांडणी करण्यात आली. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
जानकरांनी काजलचे कौतुक करतानाच प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जाणाऱ्या तिच्या आई वडिलांचे देखील कौतुक केले. शुक्रवारी सायंकाळी मंडळाचे अध्यक्ष तुषार चौधरी आणि धनश्री चौधरी यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी नगरसेवक नागसेन बोरसे आणि शीतल बोरसे देखील उपस्थित होत्या. आरती झाल्यानंतर उपस्थितांना भंडाऱ्यातील महाप्रसाद देण्यात आला. मंडळाच्या ठिकाणी आकर्षक चित्रांची मांडणी करणाऱ्या काजल अकवारेने तिच्या घरी केदारनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. त्यासाठी तिने अनेक टाकाऊ वस्तूंचा उपयोग केला आहे. समाजाचे अध्यक्ष प्रवीण अकवारे सहकार्य करत असल्याने काजलचे शिक्षण होत आहे. या संदर्भात प्रवीण अकवारे म्हणाले, काजलच्या अंगी असलेली चित्रकला महत्त्वाची आहे. तिच्या आई वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले म्हणूनच तिच्यातील चित्रकला फुलली. तिला सहकार्य करणे हे चित्रकलेची आवड नसण्याचे काम आहे, असे प्रवीण अकवारे आणि दीपक पाटील म्हणाले. याप्रसंगी विवेक पाटील, सुमित जोशी, आकाश चौधरी, उज्ज्वल पाटील, भूषण ठाकरे, निखिल पाटील, लाला चौधरी, बापू खिरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. बाहेर माझं एक्झिबिशन लावलंय आणि घरातनी केदारनाथ मंदिर याचं डेकोरेशन केलं आहे. तर हे मंदिर जे आहे मी पुठ्ठ्यापासून तयार केलं आहे. हे मंदिर जे आहे ते संपूर्ण पुठ्ठ्याचं आहे आणि हे झाड जे आहे हे पण कागदापासून आणि लाकडीपासून तयार केलेलं आहे. आणि हे जे आहे याचा मी एका कापडाचा सुती कापडाचा वापर करून मग त्याला डिस्टेंबर मध्ये लावून मग हे तयार केलेलं आहे. आणि हे बॅक साईडला कागदावर पेंटिंग करून चिपकवलेले आहे आणि हे कापसापासून हे पूर्ण तयार केलेलं आहे. अशा प्रकारे मी अजून शाळू मातीपासून गणपती तयार केलेला आहे. तर हे गणपती बनवायला मला 2 दिवस लागले. गणपती वगैरे हे सगळं मिळून मला 5-6 दिवसांचा वेळ लागला. या वेळेमध्ये मी पूर्ण हे तयार केलेलं आहे. वादन करण्याची जी कला होती त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती नसताना गरिबीची हलाकीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलीला तिचं कौशल्य जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिलं व तिला प्रेरित केलं आणि तिला ETD या ठिकाणी सेकंड इयरला आजपर्यंत त्यांनी आपल्या परिस्थिती नसताना सुद्धा तिला शिकवले आणि तिच्या कौशल्याला वाव दिल्यामुळे हे मुलगी काजल अकवारे ही चांगल्या पद्धतीने देखावा सादर करू शकली. विविध प्रकारचे चित्र ती प्रसारित करू शकली आणि तिला इतर सर लोकांनी देखील खूप मार्गदर्शन केलेलं आहे. दरवर्षी आमच्याकडे या निमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. तरी संगीत खुर्ची असे उपक्रम होते पण ह्यावेळेस करोना असल्यामुळे आम्ही फक्त एका आमच्या गल्लीतल्याच एका एक युवा कलाकार त्याला आम्ही इथे प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याचं एक चित्रकलेचं एक्झिबिशन करोनाचे सगळे नियम पाळून आमच्या मंडळाने ह्यावेळेस आयोजित केलेले आहेत. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट,
मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवित धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी, सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सियाराम ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94-030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोना संसर्गामुळे शिक्षणाची वाट लागली असून शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्यांना परिस्थितीने रस्त्यावर आणले आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांचे नुकसान होत आहे. प्रभावी शिक्षणासाठी मुलांच्या हाती शैक्षणिक साहित्य हवेच. रस्त्यावर फिरताना मुलांनी पालकांकडे शैक्षणिक साहित्याची मागणी करावी यासाठी आम्ही रस्त्यावर वह्या, पुस्तके, पाटी, पेन्सिल, पेन, केचपेन यासारख्या साहित्याची रस्त्यावर मांडणी करण्यात आली आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करून राज्य सरकारने शाळा सुरू कराव्यात अशी अपेक्षा शैक्षणिक साहित्य विक्रेता राजेश कुचेरिया यांनी व्यक्त केली. देशात मार्च 2020 कोरोनाचा संसर्ग झाला, त्यामुळे 25 मार्च पासून शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग बंद करण्यात आले. कालांतराने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा असे सांगण्यात आले, पण तांत्रिक अडचणींमुळे अनेक भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षण घेणे कठीण झाले. पण शिक्षण, अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन आणि आकलन या बाबींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. मध्यंतरी एका वित्तीय संस्थेने नोकर भरतीची जाहिरात देताना कोरोना वर्षात पदवी संपादन करणाऱ्यांनी अर्ज करू नये अशी विशेष तळपीट दिली होती. यावरून शिक्षणाची कशी वाट लागली आहे हे स्पष्ट होते. 50-75 जण एकत्र येऊन मदिरापण करण्यास परवानगी देण्यात आली आहे, पण तितकेच विद्यार्थी असलेला वर्ग सुरू करण्यास परवानगी आजही नाही. या परिस्थितीबाबत सखेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्यांची स्थिती वाईट झाली आहे. शहरातील आग्रा रोडवर शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या कुचेरिया बंधूंनी आता जिल्हा रुग्णालयासमोर रस्त्याच्या कडेला तात्पुरते दुकान थाटले आहे. कुचेरिया बंधू पूर्वी विक्रेत्यांना उत्तम बांधणी असलेली वही 40 रुपयांना देत असे. विक्रेते तीच वही 65 रुपयांना विकत असत, परंतु आता त्याच वहीच्या पानांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पानांची गुणवत्ता सुधारली आहे अशी वही पालकांना आम्ही 25 रुपयांना देत आहोत, पण तरीही पालकांकडून पुरेसा प्रतिसाद नाही. एकूणच शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करता आता राज्य सरकारने शाळा, महाविद्यालय सुरू करूनच एकूणच शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करावी, त्यातूनच शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचेही भले होईल अशी अपेक्षा राजेश कुचेरिया यांनी व्यक्त केली. ज्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहे त्या विद्यार्थ्यांचे हाल आता आम्हाला व्यावसायिकांना पावलं जात नाही, म्हणून आम्ही दुकानाचा व्यवसाय सोडून असं या रस्त्यावर दुकान मांडलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती करावी आणि 1-2 वस्तू खरेदी कराव्या, त्यामुळे ते शिक्षण जे करतात ते शाळेत जाऊन ते विसरणार नाही, थोडंफार घरी करतील, थोडं ट्युशनमध्ये करतील. आणि आमचं माननीय मुख्यमंत्री साहेबांना जे प्रेमळ आहे, धडाकेबाज आहे आणि कर्तव्यदक्ष आहेत, त्यांना विनंती आहे का त्यांनी या व्यवसायाकडे लक्ष द्यावे आणि त्याला थोडी थोडी धीरे धीरे चालना देऊन पूर्ववत करावे.
अनंत चतुर्दशी आणि लगेचच येणारा पितृपक्ष लक्षात घेऊन ग्राहकांकडून पूजा साहित्याची खरेदी होत आहे, त्यामुळे पूजा साहित्य विकणाऱ्यांच्या व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. गणेशोत्सव, पितृपक्ष आणि त्यानंतर नवरात्रोत्सव, त्यामुळे या काळात रूढी परंपरेनुसार धार्मिक उपक्रम होतील, त्यासाठी बऱ्यापैकी पूजा साहित्याची खरेदी विक्री होईल असा आशावाद व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे यंदा अनेकांनी विघ्नहर्त्या गणपतीची स्थापना केली, परंतु निर्बंध असल्याने मंडळांकडून विविध उपक्रम राबविले गेले नाहीत. मात्र दररोज सकाळ संध्याकाळ गणपतीची पूजा आणि आरती झाली, त्यामुळे या काळात लागणारे पूजा साहित्य, नारळ, फुलांच्या माळा, खिरापत, मोदक या वस्तूंची बऱ्यापैकी खरेदी झाली, त्यामुळे व्यावसायिकांच्या अपेक्षा उंचावल्या. विघ्नहर्त्या गणपतीला रविवारी निरोप दिला जाणार आहे, त्यामुळे घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांकडून विघ्नहर्त्याला रविवारी निरोप दिला जाईल. साहजिकच पूर्वतयारी म्हणून शनिवारी विविध प्रकारचे पूजा साहित्य खरेदी करण्यात आले. पूजा साहित्य घेण्यासाठी महिला पुरुषांची गर्दी झाली. पूजापाठातील साहित्य, फुलमाळा खरेदी झाल्या. गणेशोत्सवाचा समारोप झाल्यानंतर लगेचच पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. पितृपक्षात कुटुंबातील सदस्यांचे श्राद्ध घातले जाते, त्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची खरेदी होईल. पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रोत्सव येईल. या काळात दुर्गेची पूजा केली जाते. सलग 9 दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी वेगळ्या प्रकारची खरेदी होईल, त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होईल असा आशावाद पूजा साहित्य विकणारे मोदी यांनी व्यक्त केला. जनजागृतीमुळे लोकांची गर्दी वाढली आहे आणि एकमेकांचे कम्युनिकेशन सुद्धा वाढलेले आहे. आता सत्यानिमित्त कुंकू, हळद, गुलाल, सुपाऱ्या, खारगा, केळीचे कामळ, नारळ, नागिनचे पानं, नागिनचे पानं, लाल कापड वगैरे सर्व प्रमाण म्हणजे जास्त प्रमाण लोकांची विक्री आहे आणि गर्दी सुद्धा जास्त आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे शनिवारी कमाल तापमान 31.0° सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान 19.0 इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 83 तर दुपारी 37% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. निसर्ग कोपला, चाळीत साठवलेला कांदा निम्म्यावर खराब. बाजार समितीत किलोला 10 ते 12 रुपये दर. शेतकऱ्यांकडून कांदा थेट ग्राहकाला. कापूस उत्पादकांचा खर्च आणि मेहनत जास्त, तेव्हा बियाण्यांची निवड करताना चिकित्सक व्हा. शालिग्राम सीड्सच्या पीक पाहणी कार्यक्रमात आवाहन. नेहरू नगरातील जयश्री कृष्ण मंडळाच्या प्रदर्शनामुळे काजल अकरेवारच्या कलेचा साऱ्यांनाच झाला परिचय. श्रीकृष्ण मंडळाचे परिसरात कौतुक. पन्नास टक्के क्षमतेची मंजुरी. 60 ते 65 जण एकत्र येऊन मदिरा पान करू शकतात, पण शाळेच्या वर्गात 60 विद्यार्थी एकत्र येऊ शकत नाही, हे कसे? आणि गणेशोत्सवाचा समारोप आणि पितृपक्षातील धार्मिक विधी, त्यामुळे पूजा साहित्य आणि फुलांच्या खरेदी विक्रीला चालना मिळणार, विक्रेत्यांना आशावाद. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.